विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्कर्ष वाटा या पुस्तकातील जो पहिला पाठ आहे सहकारी चळवळ शेती आणि सुधारणा ह्या पाठाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। हा जो पाठ आहे तर हा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी एका सहकार परिषदेमध्ये जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाचाच आढावा या ठिकाणी सारांश स्वरूपात या लेखामध्ये घेण्यात आलेला आहे। 20 फेब्रुवारी 1914 मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानमध्ये ते राजे असताना एक सहकार परिषद भरलेली होती आणि त्या सहकार परिषदेमध्ये त्यांनी सहकारी चळवळीत काम करणारी जी मंडळी आहे त्याच्यासोबतच जे शेतकरी वर्ग आहे यांच्यासोबत ह्या विषयाची मांडणी करत असताना सहकार चळवळ म्हणजे काय, शेतीशी संबंधित त्यांचे स्वतःचे विचार आणि कोणकोणत्या सुधारणा शेतीमध्ये अपेक्षित आहे या संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत। त्याबाबतीत ते असं म्हणतात की आज आपल्याला जर समाजाचा राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर आधी आपल्याला शेतीचा विकास त्या ठिकाणी करून घ्यावा लागेल आणि हे करत असताना शेतीचा विकास एकट्या व्यक्तीने होणार नाही तर आपल्या समाजात ज्या काही मूलभूत समस्या आपल्याला वर्षानुवर्षे जाणवत आहेत ज्यामध्ये आपला शेतकरी दरिद्री राहिलेला परिस्थितीने खंगलेला आपल्याला बघायला मिळतो तर ह्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तरच समाजाची आणि राष्ट्राची परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी सुधारणार आहे। तर ते असं म्हणतात की आज ग्रामजीवनामध्ये शेती हा मूलभूत व्यवसाय केला जातो आणि ह्या मूलभूत व्यवसायामध्ये वर्षानुवर्षे अनेक समस्या ह्या ठाण मांडून बसलेल्या आहेत। याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे जीवन आहे तर अनेकदा खूप काबाड कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याला हालअपेष्टांना सामोरं जावं लागतं, आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं याच्यावरती सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार केलेला आहे। ते म्हणतात की आपला जो शेतकरी आहे तर तो शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो आणि ती शेती करत असताना काही वेळेस जे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करण्यासाठी जो आर्थिक स्रोत लागतो किंवा त्याची उपलब्धता लागते भांडवलाची तर ती बऱ्याचदा शेतकऱ्यांकडे होत नाही। याचं कारण वर्षानुवर्षे आपण जी शेती करतोय तर त्या शेतीमधून येणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न जरी अधिक असेल तरी सुद्धा त्याला मिळणारा भाव हा कमी असतो ना। अशा वेळेस शेतीचे भांडवल आपल्याला गुंतवायचं आहे ते भांडवल पण आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही तर त्यामुळेच आपण शेतीमध्ये सुधारणा पण पाहिजे त्या प्रमाणात आजपर्यंत करू शकलेलो नाही। त्यानंतर शास्त्रीय शेती आपण करायला हवी परंतु शास्त्रीय शेतीसाठी जे ज्ञान आहे ते आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध होत नाही ही पण एक आपली समस्या आहे आणि जे नवनवीन प्रयोग आपण शेतीमध्ये करायला हवे त्याच्यासाठी जी अद्ययावत असणारी माहिती आहे ती आपल्याला मिळत नाही। त्याच्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की आपला जो शेतकरी मागे राहिला त्याच्यामागे आपल्या काही परंपरा काही परंपरांचं अंधानुकरण हे सुद्धा कारणीभूत आहे। उदाहरणार्थ काही गोष्टी अशा आहेत की जिथे आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च आपल्या परंपरेमुळे आपल्याला करावा लागतो। उदाहरणार्थ सण उत्सव असतील काही वेळेस असं होतं की आपण कर्ज काढतो आणि सण उत्सवाला खरेदी करत असतो किंवा ऋण काढून सण साजरे करणं हा जो प्रकार आहे तो सुद्धा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होतो किंवा खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी सुद्धा काही वेळेस आपण काही जे सामाजिक कार्यक्रम आहे ते मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करत असतो। उदाहरणार्थ लग्नासारखा समारंभ असेल एखाद्या व्यक्तीचा काही सामाजिक कार्यक्रम असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण खर्च करतो। खरं तर काही खर्च हा अनावश्यक असतो तरी सुद्धा आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या गोष्टींवरती आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च करतो आणि हे जे होणारा खर्च आहे हे सुद्धा आपण मागे राहण्याचं हे खूप मोठं कारण आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे जी शेती आहे ती मर्यादित प्रमाणात आहे आणि आपली लोकसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढते तर अशा वेळेस आपल्याला तुकड्याच्या स्वरूपात शेती करावी लागते। म्हणजे आजोबांकडे जर समजा 20 एकर शेती असेल तर त्याच्या नातवांकडे ती 2-2, 4-4 एकर येते कारण प्रत्येक पिढी जात लोकसंख्येमध्ये वाढ होत जाते आणि त्याचे विभक्तीकरण
झाल्यामुळे तुकड्या तुकड्यांमध्ये आपल्याला शेती करावी लागते, ती सुद्धा शेती न परवडणारी होऊन बसते. त्याच्यानंतर आपल्या शेतकरी वर्गाचं असं आहे की ग्रामीण भागामध्ये अनेक अशा शुल्लक कुरबुरी होतात, भांडणी होतात, आणि या भांडणांचं स्वरूप असं असतं की बऱ्याचदा ते पोलीस स्टेशनपर्यंत किंवा न्यायालयात त्या केसेस चालतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शेतकरी वर्गाचा खूप मोठा खर्च होत असतो, आणि ही सुद्धा बाब आपल्याला त्या ठिकाणी विकासाच्या मार्गामध्ये एक अडथळा म्हणून त्या ठिकाणी पाहिली जाते. म्हणजे आज असं बघायला मिळतं ग्रामीण भागामध्ये की काही लोकांच्या अगदी क्षुल्लक बाबींवरून कोर्टामध्ये केसेस चालू आहे. बांधावरून भांडण करणं, एखाद्या रस्त्यावरून भांडण करणं, आणि त्याच्यासाठी 15-15, 20-20 वर्ष कोर्टामध्ये दावा लढवणं, ह्या गोष्टी फक्त आपला प्रतिष्ठा जपण्यासाठी किंवा आपला अहंकार जपण्यासाठी काही वेळ शेतकरी वर्ग करताना दिसतो, आणि याच्यात सुद्धा आपला खूप वेळ आणि पैसा वाया जात असलेला आपल्याला दिसून येतो. मग सयाजीराव गायकवाडांनी ही सुद्धा बाब त्या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या जे आज हालाकीची परिस्थिती आहे त्याला कारण असलेलं हे सुद्धा एक महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बाह्य जगाची जी प्रगती होते तर त्या बाबतीत आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. म्हणजे ज्या काळात त्यांनी हे भाषण केलं त्या काळात तर आपल्याकडे आपण जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या कुठल्याही गोष्टीचा स्वीकार केलेला नव्हता, आणि म्हणून आपल्याला पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी शेती करावी लागत होती. तर त्यावेळेस बाहेरच्या जगाचं कुठलंही ज्ञान आपल्याकडच्या शेतकऱ्याला त्यावेळेस नव्हतं. त्यानंतर काटकसरीपणाचा अभाव हे सुद्धा शेतकऱ्यांच्या हालाकीचं एक कारण या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. हे करत असताना पुढे सयाजीराव गायकवाड यांनी अनेक असे उपाय किंवा नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकरी वर्गासाठी त्यावेळेस त्यांनी केल्या. म्हणजे मूळतः काय असतं की आपल्याकडे शेतकरी वर्गाला भांडवल उपलब्ध होत नाही, आणि ते भांडवल उपलब्ध न होण्याचं कारण असं आहे की खंगलेली परिस्थिती किंवा बँका ज्या आहेत तर ते शेतकरी वर्गाला कर्ज देण्यासाठी फारशा तयार नसतात. अशा वेळेस सयाजीराव गायकवाड यांनी सहकार चळवळीचं महत्व या ठिकाणी अधोरेखित केलं. ते म्हटले की शेतकऱ्यांचा उद्धार करायचा असेल, त्यांची प्रगती करायची असेल आणि त्याला जर पुढे न्यायचं असेल तर सहकार चळवळीशिवाय पर्याय नाही. आणि त्यामध्ये सहकार चळवळीच्या माध्यमातून नेमकं काय होतं तर भांडवलाची उपलब्धता होते. त्यानंतर कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी जाण्याची गरज येत नाही. आणि आज जे त्या काळातली परिस्थिती अशी होती की छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा शेतकरी वर्गाला सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी जावं लागायचं. आता ते कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाच्या व्याजापोटी अनेकदा ते व्याज आपण देऊ न शकल्यामुळे शेतकरी वर्गाला त्याची जमीन सुद्धा त्या ठिकाणी गहाण टाकावी लागायची. एवढंच नव्हे तर घरातलं सामान, काही वाहनं ही सुद्धा त्या ठिकाणी विकावी लागायची अशी परिस्थिती होती. आणि म्हणून बरेचसे शेतकरी हे त्यावेळेस त्यांना शेती विकावी लागली. आणि जे अनेक एकरचे मालक होते ते त्यावेळेस त्यांना शेती विकून ते कर्ज फेडावं लागलं. अनेक शेतकऱ्यांना तर कर्ज न फेडल्यामुळे आत्महत्या करावी लागत होती. तर ह्या सर्व गोष्टी समोर असल्यामुळे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सहकार चळवळ जर आपण उभी केली, त्या ठिकाणी जर आपण गावामध्ये सोसायटी असेल, एखादी पतसंस्था असेल, ह्या माध्यमातून जर सर्व शेतकरी एकत्र आले, त्या चळवळीला बळ दिलं, तर त्या माध्यमातून आर्थिक पुरवठा शेतकरी वर्गाला सहजपणे होऊ शकतो हा विचार मांडला. त्यासाठी जे त्या काळातले कायदे आहेत ते सोपे केले जेणेकरून शेतकरी वर्गाला सहजपणे त्या चळवळीमध्ये सहभाग घेता येईल. आणि तेच जे समोर उपस्थित असणाऱ्या सहकार चळवळीतली त्या ठिकाणची मंडळी होती त्यांनाही असं सांगितलं की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला सहकार्य कसं करता येईल, त्यांना पुढे कसं नेता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. यामध्ये मग त्यांनी मोफत शिक्षणाची पण सुविधा त्या काळात केली जेणेकरून पुढे जाऊन शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेता येईल. शेतीसाठी आवश्यक असणारी सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे पाणी. तर पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कालवे बांधले, तलावांची निर्मिती केली, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. रस्त्यांचं जाळं उभं केलं, रेल्वेचं जाळं उभं केलं जेणेकरून शेतकऱ्याचा जो माल आहे तो मार्केटपर्यंत सहजपणे येऊ शकेल. आणि त्याच्यासोबतच शेतकरी वर्गाच्या ज्ञानामध्ये वाढ होण्यासाठी गावागावांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी वाचनालयाची निर्मिती केली. शेती व व्यापारासाठी स्वतंत्र अशा खात्याची निर्मिती त्यांनी त्यांच्या प्रशासनामध्ये केली. आणि कर्जग्रस्त जे शेतकरी आहेत
त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी काही तज्ज्ञ व्यक्तींची समिती त्यांनी नेमली आणि हे करत असताना त्यांनी एक विचार मांडला तो म्हणजे वैयक्तिक दृष्टिकोनातून कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही समष्टीच्या स्वरूपात जर तो विचार केला तर ती समस्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडू शकते. म्हणजे एका व्यक्तीचा विकासाचा विचार न करता समाजाचा आणि गावाचा विकास कसा होईल तेवढ्यासाठी आपल्याला एकमेकांना सहकार्य कसं करता येईल याच्यासाठी त्यांनी त्या काळात प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर सविस्तर चर्चा करूया. नमस्कार.